Hello student, welcome one and all. Today we are going to discuss evaluation pattern of 12th standard, which is based on new syllabus 2020 and 21. In this lecture, we are study activity sheet format and evaluation pattern according to every topics. So let us discuss activity sheet format in details. Before that, I would like to request all students, please subscribe our channel and press the bell icon for further notification. Standard 12th activity sheet format, which comprises 80 marks and time will be 3 hours. विद्यार्थी मित्र हो, ऍक्टिव्हिटी शीट ही 89 मार्कांची असणार आहे आणि त्यासाठी 3 तास असणार आहे. द ऍक्टिव्हिटी शीट कंप्राइजेस 4 सेक्शन्स अँड द सेक्शन फर्स्ट इज प्रोज. पहिला सेक्शन हा गद्य प्रकारामधील आहे अँड इन दिस सेक्शन द क्वेश्चन्स विल बी बेस्ड ऑन रीडिंग फॉर कॉम्प्रेहेन्शन, लँग्वेज स्टडी, समरी अँड माइंड मॅपिंग. आणि याच्यावरती उतारा, लँग्वेज स्टडी, सारांश लेखन आणि माइंड मॅपिंग याच्यावरती प्रश्न विचारले जातील. प्लीज सी क्वेश्चन नंबर 1A. रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड कम्प्लीट द ॲक्टिव्हिटीज गिवन बिलो. टोटल मार्क्स आहेत 16. अ सीन एक्स्ट्रॅक्ट फ्रॉम सेक्शन नंबर 1 कन्सिस्टिंग ऑफ 275 to 300 वर्ड्स. क्वेश्चन नंबर 1 हा प्रोजवरती जे आपल्याला एकूण 8 टॉपिक्स आहेत, या 8 टॉपिकमधला एक उतारा जो 275 to 300 शब्दांचा असेल, असा उतारा एकूण 12 गुणांसाठी असेल आणि याच्यावरती आपल्याला एकूण 6 ॲक्टिव्हिटी विचारल्या जातील. यातील प्रत्येक ॲक्टिव्हिटी ही 2 गुणांसाठी असेल. प्लीज सी व्हॉट आर द ॲक्टिव्हिटीज. A1 ग्लोबल अंडरस्टँडिंग. ग्लोबल अंडरस्टँडिंग याचा अर्थ काय पहा, सर्वसमावेशक उत्तर आणि याच्यामध्ये संपूर्ण उताऱ्यावरती आधारित आपल्याला प्रश्न विचारले जातील. याच्यावरती मे बी आस्क, फिल इन द ब्लँक्स, रिकाम्या जागा भरा, चूज द करेक्ट समरी ऑफ द एक्स्ट्रॅक्ट, चूज द करेक्ट थीम, ट्रू ऑर फॉल्स ऑर आयडेंटिफाय द इन्फॉर्मेशन, अशा प्रकारचे ग्लोबल अंडरस्टँडिंगचे प्रश्न विचारले जातील जे 2 गुणांसाठी असणार आहेत. A2 activity complex factual for 2 marks. In the complex factual, you should write answer in 1 or 2 sentences. Complex factual या प्रकारच्या प्रश्नाचं उत्तर लिहित असताना आपल्याला कदाचित ते 1 किंवा 2 ओळीमध्ये लिहायला लागू शकतं. म्हणजेच याचं उत्तर लिहित असताना आपल्याला स्कीमिंग ही ॲक्टिव्हिटी करावी लागेल, म्हणजे उत्तर त्याचं हे शोधून लिहावं लागेल. ॲक्टिव्हिटी 3 इन्फरन्स, इंटरप्रिटेशन अँड ॲनालिसिस टाईप ऑफ ॲक्टिव्हिटीज मार्क्स 2. इन दिस टाईप ऑफ क्वेश्चन्स स्टुडंट शूड राईट ऑर गिव द रिझन्स, एक्झाम्पल्स, एव्हिडन्स, लॉजिकल कन्क्लुजन इन द ॲन्सर. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर लिहित असताना विद्यार्थ्यांना त्याची कारणं, उदाहरणं, पुरावे किंवा काही तार्किक कन्क्लुजन या ठिकाणी मांडावं लागेल आणि असं उत्तर लिहित असताना ते आपल्याला सर्च करावं लागेल, ते शोधून लिहावं लागेल, कारण की त्याचं उत्तर हे स्कॅटर्ड फॉर्ममध्ये एकत्र असणार नाही, ते उतऱ्यामध्ये विखुरलेल्या स्वरूपामध्ये असू शकतं. A4 ॲक्टिव्हिटी पर्सनल रिस्पॉन्स टाईप क्वेश्चन्स मार्क्स 2. व्हॉट इज द मीनिंग ऑफ पर्सनल रिस्पॉन्स टाईप क्वेश्चन? इट इज अ ॲन्सर इन विच यू डिस्क्राईब अँड ॲनालाइज युअर ओन थॉट्स अँड गिव्ज युअर ओन व्ह्यू अबाउट द क्वेश्चन. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर लिहित असताना विद्यार्थ्याला आपलं स्वतःचं एक मत मांडावं लागतं, मत लिहावं लागतं की त्या प्रश्नामध्ये विचारलेली कोणती गोष्ट आहे. याच्यामध्ये काळजी घेत असताना एकच गोष्ट घ्यायची आहे की डू नॉट राईट अ सिंगल लाईन फ्रॉम पॅसेज. या पर्सनल टाईपचं उत्तर लिहित असताना आपण स्वतःचं मत मांडत असताना उतऱ्यातला एकही शब्द अथवा ओळ याच्यामध्ये उत्तर म्हणून लिहायची नाही, ही आपण काळजी घ्यायला पाहिजे. A5 ॲक्टिव्हिटी विच इज बेस्ड ऑन लँग्वेज स्टडी. A5 ॲक्टिव्हिटी ही लँग्वेज स्टडी आहे, म्हणजे याच्यावरती टेक्स्च्युअल ग्रामर किंवा एक्स्ट्रॅक्टवरती आधारित ग्रॅमरची 2 वाक्य आपल्याला विचारली जातील, जी प्रत्येकी 1 मार्कांसाठी असणार आहे. त्याच्यानंतर ॲक्टिव्हिटी 6 होकॅबलरी. या होकॅबलरीमध्ये आपल्याला राईट अ वर्ड्स फ्रॉम पॅसेज, सिनॉनिम्स,
एंटोनिम्स ऑर मेक अ नाउन फॉर्म, एडजेक्टिव फॉर्म, एडवर्ब फॉर्म अशा पद्धतीच्या ॲक्टिव्हिटीज ह्या विचारल्या जाऊ शकतात, ज्या प्रत्येकी एक एक म्हणजेच दोन गुणांसाठी असणार आहेत. या ठिकाणी क्वेश्चन नंबर 1A हा संपतो, जो एकूण 12 गुणांसाठी आहे. यानंतर क्वेश्चन नंबर 1B हा लँग्वेज स्टडी आणि याच्यामध्ये नॉन टेक्स्च्युअल ग्रामर म्हणजे पुस्तकाबाहेरील ग्रामर, जे एकूण 4 मार्कांसाठी विचारले जाणार आहेत. या क्वेश्चन नंबर 1B दोन ॲक्टिव्हिटीज आहेत. फर्स्ट बघा, B1, डू ॲज डिरेक्टेड ऑर ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्सेस, दिलेल्या सूचनेप्रमाणे वाक्यामध्ये बदल करा, 3 मार्कांसाठी आहे. याच्यामध्ये 3 नॉन टेक्स्च्युअल ग्रामरचे एक्झाम्पल दिले जातील आणि त्या सूचनेनुसार आपल्याला बदल करायचा आहे. सूचना काय दिलेली आहे पहा, एनी 3 ग्रामर आयटम्स नॉट आस्क्ड इन A5 ऑफ क्वेश्चन नंबर 1A ऑर क्वेश्चन नंबर 2A शुड बी सिलेक्टेड. म्हणजे प्रश्न क्रमांक 1A किंवा प्रश्न क्रमांक 2A याच्यामध्ये जे ग्रामरचे सेंटेन्सेस विचारलेले आहेत ते सोडून इतरावरती हे नॉन टेक्स्च्युअल ग्रामर विचारलं जाईल. यातला B2 आहे स्पॉट द एरर, दिलेल्या वाक्यातील कोणती चूक आहे ती चूक आपल्याला शोधायची आहे आणि ते वाक्य परत लिहायचं आहे. आता स्पॉट द एरर याच्यामध्ये वेगवेगळ्या चुका असू शकतात, पण सर्वसामान्यतः आर्टिकल्स, प्रिपोजिशन्स, टेन्स, इन्फिनिटिव, जिरंड किंवा एखाद्या अर्थाच्या चुकासुद्धा याच्यामध्ये असतील आणि त्या चुका आपल्याला फाइंड आउट किंवा स्पॉट करून त्याचं करेक्ट सेंटेन्स लिहायचं आहे. अशा तऱ्हेने आपल्याला क्वेश्चन नंबर 1A आणि B एकूण 16 गुणांसाठी असणार आहे. लेट अस सी क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2, टोटल मार्क्स 18, त्यातला A, रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड कम्प्लीट द ॲक्टिव्हिटीज गिवन बिलो, दिलेला उतार वाचा आणि त्याच्याखालील ॲक्टिव्हिटीज सॉल्व करा. अनसीन एक्स्ट्रॅक्ट, पुस्तकाबाहेरील उतारा, कन्सिस्टिंग ऑफ 275 to 300 words, 275 किंवा 300 शब्दांचा हा पुस्तकाबाहेरील उतारा असणार आहे आणि हा उतारा एकूण 12 मार्कांसाठी असणार आहे. द नेचर ऑफ क्वेश्चन ऑर ॲक्टिव्हिटीज आर सेम ॲज क्वेश्चन नंबर 1A. याच्यामध्ये ज्या ॲक्टिव्हिटीज विचारल्या जाणार आहेत 1 ते 6 याचं स्वरूप हे प्रश्न क्रमांक 1A प्रमाणे असणार आहे. क्वेश्चन नंबर 2B, समरी रायटिंग फॉर 3 मार्क्स, सारांश लेखन हा आपल्याला 3 गुणांसाठी विचारला जाणार आहे. ॲक्टिव्हिटी काय आहे पा, राईट द समरी ऑफ अबाव एक्स्ट्रॅक्ट विथ अ सुटेबल टायटल विथ द हेल्प ऑफ द गिवन पॉईंट्स ऑर हिंट बेस्ड ऑन युनिट नंबर 3.1. सारांश लेखनासाठी आपल्याला एक उतारा दिला जाईल आणि या उताऱ्याच्या आधारे जे पॉईंट्स दिलेले आहेत किंवा हिंट्स दिलेले आहेत त्याच्या आधारे आपल्याला सारांश लेखन करायचं आहे आणि या सारांश लेखन करत असताना त्याला योग्य असं शीर्षकसुद्धा द्यायचं आहे आणि हा संपूर्ण प्रश्न युनिट नंबर 3.1 याच्यावरती आधारित आहे. क्वेश्चन नंबर 2C, माइंड मॅपिंग. आता माइंड मॅपिंग हा 3.2 या युनिटवरती आधारित आहे पा. ॲक्टिव्हिटी काय विचारलेली आहे, डेव्हलप अ माइंड मॅपिंग फ्रेम डिझाईन युझिंग युअर आयडियाज, थॉट्स ऑर कॉन्सेप्ट्स टू इलस्ट्रेट ऑर डेव्हलप ऑन द गिवन टॉपिक. माइंड मॅपिंग याची फ्रेम किंवा जे डिझाईन दिलेलं आहे, कम्प्लिशन टास्कसुद्धा असू शकतो, म्हणजे एखादा विषय दिला जाईल आणि पूर्ण माइंड मॅप आपल्याला डेव्हलप करावा सांगितला जाईल किंवा माइंड मॅपिंगच्या काही स्टेप्स दिल्या जातील आणि राहिलेल्या स्टेप्स आपल्याला आपली कल्पना, विचार किंवा वेगवेगळ्या संकल्पनांचा वापर करून ही ॲक्टिव्हिटी सॉल्व करावी लागेल. या ॲक्टिव्हिटीबरोबर कदाचित नोट मेकिंग हा क्वेश्चन असण्याची शक्यता आहे, परंतु आत्ताच्या फॉर्मॅटमध्ये माइंड मॅपिंग हीच एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. अशा पद्धतीने क्वेश्चन नंबर 1A, B, C हा टोटल 18 गुणांसाठी विचारला जाणार आहे. अशा तऱ्हेने सेक्शन नंबर 1 प्रोज हा सेक्शन संपतो, जो एकूण आपल्याला 34 मार्कांसाठी आहे. नेक्स्ट आहे सेक्शन नंबर 2, पोएट्री सेक्शन. टोटल मार्क्स 14, एकूण 14 मार्कांना हा पोएट्री सेक्शन आहे आणि या पोएट्री सेक्शनवरती कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात पहा. 1 ॲप्रिसिएशन, रसग्रहण, समरी, जिस्ट सारांश लेखन स्वरूपाचा प्रश्न, पॅराफ्रेज ऑर क्रिएटिव्हिटी एखादी कविता किंवा पद्य तयार करा अशा पद्धतीच्या ॲक्टिव्हिटीज प्रश्न याच्यावरती विचारले जाऊ शकतात. प्लीज सी क्वेश्चन नंबर 3A, रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड कम्प्लीट द ॲक्टिव्हिटीज गिवन बिलो,
A scene extract from poem of about 10 to 15 lines comprises 10 marks. आपल्याला एकूण ज्या कविता आहेत त्या एकूण कवितेपैकी एक कविता जी 10 ते 15 ओळीपर्यंत विचारली जाईल आणि ती 10 गुणांसाठी असेल. याच्यावरच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या 1 ते 5 अशा ॲक्टिव्हिटीज असतील. त्यातील पहिली ॲक्टिव्हिटी आहे ग्लोबल अंडरस्टँडिंग, सर्वसमावेशक असा प्रश्न विचारला जाईल. त्याच्यानंतर A2 आहे इन्फरन्स इंटरप्रिटेशन और ॲनालिसिस टाईप क्वेश्चन्स 2 मार्क्स, पर्सनल रिस्पॉन्स आपलं वैयक्तिक मत काय आहे अशा पद्धतीचा प्रश्न 2 मार्क्स, पोएटिक डिव्हायसेस, पोएटिक डिव्हायसेसमध्ये अलंकार ओळखा किंवा अलंकाराचं वाक्य लिहा अशा पद्धतीचे एक्झाम्पल हे फिगर ऑफ स्पीच बेस्ड याच्यावरती असतील. आणि A5 ॲक्टिव्हिटी आहे क्रिएटिव्हिटी. आता निर्मितीशील याचा अर्थ काय, कंपोज 2 to 4 लाईन्स पोयम इन युअर ओन वर्ड्स ऑन द गिवन सब्जेक्ट. एखाद्या दिलेल्या विषयावरती तुमच्या स्वतःच्या भाषेमध्ये विथ रिदम अँड राहीम यमक अलंकारासह एखादी कविता तयार करा असा 2 गुणांसाठी प्रश्न विचारला जाणार आहे. म्हणजे एकूण 5 ॲक्टिव्हिटी ह्या 10 गुणांसाठी आपल्याला असणार आहेत. ज्या एकूण आपल्याला 8 कविता आहेत या 8 कवितेवरती आधारित हा प्रश्न असणार आहे. क्वेश्चन नंबर 3B ॲप्रिसिएशन. ॲप्रिसिएशन म्हणजे रसग्रहण हा 4 गुणांसाठी असणार आहे. रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड राईट ॲज पर द इन्स्ट्रक्शन. एक कविता दिली जाईल 10 ते 15 ओळींची आणि त्याच्यावरती आधारित आपल्याला ॲप्रिसिएशन हे मुद्द्यांच्या आधारे करायचं आहे. प्लीज सी सीन एक्स्ट्रॅक्ट ऑफ 10 to 15 लाईन्स फ्रॉम द अनादर पोयम नॉट आस्क्ड इन क्वेश्चन नंबर 3A. 3A जी कविता विचारलेली आहे ती सोडून दुसऱ्या कवितेवरती ॲप्रिसिएशन हा प्रश्न विचारला जाईल आणि याच्यामध्ये आपल्याला काही पॉईंट्स दिले जातील. उदाहरणार्थ अबाउट द पोयम, अबाउट द रायटर, थीम, मेसेज, लँग्वेज, पोएटिक डिवाइस किंवा स्टाईल अशा पॉईंटच्या आधारे आपल्याला हे कवितेचं ॲप्रिसिएशन करायचं आहे. म्हणजे विद्यार्थी मित्र हो, आपल्याला एकूण ज्या 8 कविता आहेत या 8 कवितेचं ॲप्रिसिएशन आपल्याकडं असणं अत्यंत गरजेचं आहे आणि महत्त्वाचं आहे, कारण की ॲप्रिसिएशन हा टॉपिक आपल्या एक्झाममध्ये विचारला जाणार आहे. ॲप्रिसिएशनचे सेपरेट व्हिडिओज आपण आपल्या चॅनलमध्ये यूट्यूबवरती टाकलेले आहेत, ते सुद्धा आपण पाहू शकता. आणि जे ॲप्रिसिएशनची माहिती दिलेली आहे ती स्क्रीनशॉटच्या आधारे काढून ती सेव्ह करून आपल्या नोटबुकमध्ये लिहू शकता. सेक्शन 2 पोएट्री सेक्शन एकूण 14 मार्कांचा आहे आणि याच्यामध्ये 2 क्वेश्चन्स आहेत, क्वेश्चन नंबर 3A आणि 3B अशा पद्धतीनं या ठिकाणी सेक्शन 2 हा संपतो. सेक्शन 3 हा रायटिंग स्किल बेस आहे जो 16 गुणांसाठी आपल्याला विचारला जाईल. क्वेश्चन नंबर 4A ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज, स्टेटमेंट ऑफ पर्पज और ग्रुप डिस्कशन 4 मार्क्स. आता या ठिकाणी विद्यार्थी मित्र हो, आपल्याला ऑप्शन्स आहेत ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज, स्टेटमेंट ऑफ पर्पज आणि ग्रुप डिस्कशन यापैकी एक आपल्याला सोडवावं लागेल. याचा अर्थ पहा की ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज आपल्याला दिल्या जातील आणि याच्यापैकी एक ॲक्टिव्हिटी आपल्याला सॉल्व करावी लागेल. तसंच आहे क्वेश्चन नंबर 4B ईमेल रायटिंग, रिपोर्ट रायटिंग और इंटरव्ह्यू रायटिंग फॉर 4 मार्क्स. या 3 एक ॲक्टिव्हिटी आपल्याला सॉल्व करावी लागेल. क्वेश्चन नंबर 4C स्पीच कंपेरिंग और एक्सपेन्शन ऑफ आयडिया, या 3 एक ॲक्टिव्हिटी सोडावी लागेल जी 4 गुणांसाठी असेल. क्वेश्चन नंबर 4D रिव्ह्यू, इट मे बी फिल्म रिव्ह्यू, ब्लॉग और अपील हा 4 गुणांसाठी असणार आहे. याच्यापैकी एक ॲक्टिव्हिटी सोडावी लागणार आहे. नोट आहे पा, इन ABCD पेपर सेटर शुड बी ड्राफ्ट ॲक्टिव्हिटीज ऑन ऑल टाईप्स इन ईच सेट ॲज अ ऑप्शन. स्टुडंट्स आर रिक्वायर्ड टू अटेम्प्ट एनी वन ॲक्टिव्हिटी फ्रॉम ईच सेट. हे जे क्वेश्चन नंबर 4 ABCD आहे याच्यामध्ये प्रत्येक ॲक्टिव्हिटी ही सेट केली जाणार आहे. यापैकी विद्यार्थ्यांनी प्रत्येकी एक ॲक्टिव्हिटी ही सोडवणं अपेक्षित आहे. असे एकूण 16 मार्कांना हा प्रश्न असणार आहेत. म्हणजेच रायटिंग स्किलमध्ये जो आपला सेक्शन 3 आहे पा, या सेक्शन 3 जे रायटिंग स्किल आहे याच्यावरती आधारित हा क्वेश्चन असणार आहे आणि आपल्याला याच्यामध्ये जास्त ऑप्शन असल्यामुळं हा चांगल्या पद्धतीने तयार करायचा आहे. सेक्शन 4 लिटररी जॅनरा नॉवेल आपल्याला अभ्यासासाठी
जो सेक्शन 4 आहे याच्यामध्ये कादंबरी हा आपल्याला 16 मार्कांसाठी विचारला जाईल. याच्यामध्ये पहिला आहे पहा क्वेश्चन नंबर 5A, कम्प्लीट द ॲक्टिव्हिटीज ॲज पर द इन्स्ट्रक्शन्स गिवन बिलो फॉर 4 मार्क्स. क्वेश्चन नंबर 5A हा 4 गुणांसाठी विचारला जाईल आणि दिलेल्या ॲक्टिव्हिटीज सूचनेप्रमाणे सोडवा असं सांगितलेलं आहे. याच्यामध्ये एकूण 2 ॲक्टिव्हिटीज असतील पहा, 1 and 2 ॲक्टिव्हिटीज ऑन हिस्ट्री ऑफ इंग्लिश नॉवल, इंग्रजी कादंबरीचा इतिहास याच्यावरती आधारित ही ॲक्टिव्हिटी असणार आहे जी प्रत्येकी 2 गुणांना असणार आहे. सूचना काय दिलेली आहे पहा, ॲक्टिव्हिटीज टू बी फ्रेम्ड ऑन MCQ, मॅच द कॉलम्स, क्रोनॉलॉजिकल ऑर्डर, फिल इन द ब्लँक्स, ट्रू ऑर फॉल्स, एलिमेंट्स ऑफ नॉवेल ऑर एनी अदर नॉवेल ॲक्टिव्हिटीज. आता हे जे 2 ॲक्टिव्हिटीज आपल्या दिल्या जातील यांचं स्ट्रक्चर कसं असेल, तर मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतील किंवा जोड्या लावा असेल, घटनांचा क्रम योग्य पद्धतीने लावा, रिकामी जागा भरा, चूक किंवा बरोबर, किंवा कादंबरीचे जे महत्त्वाचे घटक आहेत किंवा इतर ॲक्टिव्हिटीजवरती हे प्रश्न सेट केले जातील. ॲक्टिव्हिटीज शुड नॉट बी रिपीटेड इन सब क्वेश्चन्स, म्हणजेच 2 जे सब क्वेश्चन आहेत याच्यामध्ये एकसारखीच ॲक्टिव्हिटी ही विचारली जाणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची सूचना खाली दिली पहा, प्लीज नोट ॲक्टिव्हिटीज इन क्वेश्चन नंबर 5A शुड बी फ्रेम्ड ऑन टेक्स्टबुक कंटेंट युनिट नंबर 4.1. 4.1 हा जो आहे याच्यावरती आधारित आपल्याला हा क्वेश्चन असणार आहे. म्हणजे जॅनरा नॉवेल हा एकूण आपल्याला 4 गुणांसाठी विचारला जाईल आणि याच्यावरतीच्या ॲक्टिव्हिटी ह्या ऑब्जेक्टिव्ह टाईप असणार आहेत. क्वेश्चन नंबर 5B, अँसर इन अबाउट 50 वर्ड्स टू द क्वेश्चन्स गिवन बिलो 4 मार्क्स. सूचना काय पहा महत्त्वाची, क्वेश्चन नंबर 5B, C, D क्वेश्चन्स टू बी फ्रेम्ड ऑन एलिमेंट्स सच ॲज प्लॉट, कॅरेक्टर, स्ट्रक्चर, थीम, सेटिंग अँड लँग्वेज. प्रश्न क्रमांक 5 पासून B, C, D याच्यावरती ज्या ॲक्टिव्हिटीज किंवा क्वेश्चन्स विचारले जातील हे कादंबरीचे जे घटक आहेत यामध्ये प्लॉट, कॅरेक्टर, स्ट्रक्चर, थीम, सेटिंग आणि लँग्वेज याच्यावरती आधारित हे प्रश्न विचारले जाणार आहेत. याच्यामध्ये ॲक्टिव्हिटी कोणत्या स्वरूपात असतील पहा, फर्स्ट डिस्क्राईब वर्णन करा, एक्सप्लेन स्पष्टीकरण द्या, कम्पेअर तुलना करा, कॉन्ट्रास्ट फरक सांगा, नेम नाव सांगा, डिस्कस चर्चा करा, अशा पद्धतीचं प्रश्नांचं ते स्वरूप असणार आहे. यापैकी एका पद्धतीचा प्रश्न सेट या ठिकाणी तयार केला जाऊ शकतो 2 गुणांसाठी. सेकंड आहे पहा, इलस्ट्रेट, इंटरप्रीट, नॅरेट, जस्टिफाय, फाइंड अँड आयडेंटिफाय. म्हणजे प्रश्नांचं स्वरूप हे या पद्धतीचं असणार आहे जो 2 गुणांसाठी विचारला जाणार आहे. आता हा प्रश्न क्रमांक 5B याची एक नोट आहे पहा, प्लीज सी, ॲक्टिव्हिटीज इन क्वेश्चन नंबर 5B शुड बी फ्रेम्ड ऑन युनिट 4.2. प्रश्न क्रमांक 5B याच्यावरती ज्या ॲक्टिव्हिटीज विचारल्या जाणार आहेत या ॲक्टिव्हिटीज युनिट नंबर 4.2 म्हणजे टू सर्व विथ लव या कादंबरीवरती आधारित असणार आहेत. थोडक्यात टू सर्व विथ लव ही कादंबरी आपल्याला 4 गुणांसाठी असणार आहे आणि ही कादंबरी प्लॉट, कॅरेक्टर, स्ट्रक्चर, थीम, सेटिंग आणि लँग्वेज याच्यावरती हे प्रश्न विचारले जातील. प्रश्न क्रमांक 5C, अँसर इन अबाउट 50 वर्ड्स टू द क्वेश्चन्स गिवन बिलो. 50 शब्दामध्ये या प्रश्नाचं उत्तर आपल्याला लिहायचं आहे 4 गुणांसाठी. प्रश्नांचं स्वरूप सेम आहे, डिस्क्राईब, एक्सप्लेन, कम्पेअर, कॉन्ट्रास्ट, नेम, डिस्कस 2 गुणांसाठी. सेकंड आहे इलस्ट्रेट, इंटरप्रीट, नॅरेट, जस्टिफाय, फाइंड आणि आयडेंटिफाय 2 गुणांसाठी. नोट महत्त्वाची आहे पहा, ही ॲक्टिव्हिटी जी आहे प्रश्न क्रमांक 5C ही कशावरती विचारली जाईल, ॲक्टिव्हिटीज इन क्वेश्चन नंबर 5C शुड बी फ्रेम्ड ऑन युनिट नंबर 4.3. म्हणजे प्रश्न क्रमांक 5C याच्यामधल्या ज्या 2 ॲक्टिव्हिटी आहेत ह्या 2 ॲक्टिव्हिटी युनिट नंबर 4.3 म्हणजेच अराउंड दी वर्ल्ड इन
एट डेज याच्यावरती ही ॲक्टिव्हिटी विचारली जाणार आहे. यानंतर आहे प्रश्न क्रमांक 5D, ॲन्सर इन अबाउट 50 वर्ड्स टू द क्वेश्चन्स गिवन बिलो. प्रश्नांचं स्वरूप तेच आहे. ही ॲक्टिव्हिटीसुद्धा, हा प्रश्नसुद्धा एकूण 4 गुणांसाठी असणार आहे. याच्यामध्ये 2 सब क्वेश्चन्स आहेत. फर्स्ट आहे डिस्क्राईब, एक्सप्लेन, कम्पेअर, कॉन्ट्रास्ट, नेम, डिस्कस. आणि सेकंड आहे इलस्ट्रेट, इंटरप्रिट, नॅरेट, जस्टिफाय, फाइंड ऑर आयडेंटिफाय. नोट महत्त्वाचे पहा, ॲक्टिव्हिटीज इन 5D शुड बी फ्रेम्ड ऑन युनिट नंबर 4.4, द साइन ऑफ 4. म्हणजे हा जो प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 5D, हा युनिट नंबर 4, त्यातला सब टॉपिक 4, ज्या टॉपिकचं नाव आहे द साइन ऑफ 4, याच्यावरती विचारला जाईल. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्र हो, आपल्याला ॲक्टिव्हिटी शीट ही एकूण 80 गुणांची असणार आहे. आणि त्याच्यामधल्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत किंवा प्रश्नांचं स्वरूप याप्रमाणे असणार आहे. यानंतर आपल्याला जे 4 सेक्शन्स आहेत, या 4 सेक्शन आणि त्यांचं मार्कांचं डिस्ट्रीब्युशन कसं असणार आहे पहा. डिस्ट्रीब्युशन ऑफ मार्क्स ॲज पर द सेक्शन्स इन द ॲक्टिव्हिटी शीट. आपल्याला जी ॲक्टिव्हिटी शीट एकूण 80 गुणांची असणार आहे आणि त्याच्यावरती मार्क्स हे कशा पद्धतीने डिस्ट्रीब्यूट केले जाणार आहेत. पहिला सेक्शन आहे प्रोज सेक्शन, एकूण 34 मार्कांसाठी आणि विथ ऑप्शन तो 34 मार्कांचाच आहे. म्हणजे प्रोज सेक्शन याला कोणताही ऑर नाही आहे, 34 मार्कांचे प्रश्न त्याच्यावरती विचारले जातील. सेकंड सेक्शन आहे पोएट्री सेक्शन, 14 गुणांसाठी विथ ऑप्शन 14 गुणांसाठी असणार आहे. थर्ड सेक्शन आपल्या पुस्तकातला आहे रायटिंग स्किल सेक्शन, हा एकूण 16 मार्कांना आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जाईल, पण तो विथ ऑप्शन 48 मार्कांचा असेल. म्हणजे रायटिंग स्किलमध्ये आपल्याला बरेचसे ऑप्शन्स प्रश्न मिळतील, त्याच्यापैकी आपण 16 गुणांचे प्रश्न हे सोडवणार आहोत. त्याच्यानंतर चौथा सेक्शन आहे नॉवेल ॲज अ जॅनरा, 16 गुणांसाठी आणि 16 गुणांचेच ऑप्शन त्या ठिकाणी असणार आहेत. म्हणजे एकूण 80 गुणांचा आपला पेपर असणार आहे आणि विथ ऑप्शन तो 112 मार्कांचा असेल. यानंतर जी आपली 80 मार्कांची ॲक्टिव्हिटी शीट आहे आणि याच्यामध्ये जे प्रश्न विचारले जाणार आहेत, याचं डिस्ट्रीब्युशन नेमकं कसं आहे पाहूया. की कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाणार आहेत, याच्या अनुषंगानं आपल्याला कोणत्या प्रश्नांचा अभ्यास हा परीक्षेला जाताना करावयाचा आहे हे लक्षात येईल. पहिला प्रकार आहे पहा ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स, 18 मार्कांसाठी असतील, विथ ऑप्शन ते 18 मार्कांनाच आहेत. याच्यामध्ये फिल इन द ब्लँक्स, MCQ टाईप क्वेश्चन्स, ट्रू ऑर फॉल्स अशा पद्धतींचे प्रश्न असणार आहेत. त्याच्यानंतर इंटरप्रिटेशन किंवा इन्फरन्स ॲनालिसिस क्वेश्चन जे आहेत, हे शॉर्ट ॲन्सर जे 50 शब्दामध्ये उत्तर किमान असणार आहे, ते एकूण 36 मार्कांचे प्रश्न असणार आहेत आणि विथ ऑप्शन ते 36च असणार आहेत. थर्ड आहे लाँग ॲन्सर टाईप, दीर्घोत्तरी प्रश्न हे महत्त्वाचे आहेत पहा, एकूण 26 मार्कांसाठी असणार आहेत आणि विथ ऑप्शन हे 58 मार्कांचे असणार आहेत. म्हणजे आपल्याला दीर्घोत्तरी प्रश्न जे आहेत, मग याच्यामध्ये ईमेल रायटिंग असेल, ब्लॉग रायटिंग असेल, फिल्म रिव्ह्यू असतील किंवा अपील असेल, हे जे सगळे प्रश्न आहेत, या प्रश्नांची तयारी ही परीक्षेला जात असताना चांगल्या पद्धतीने करणं अपेक्षित आहे. त्यामुळं अशा पद्धतीनं आपल्याला एकूण 80 मार्कांचं जे प्रश्नांचं डिस्ट्रीब्युशन आहे ते पाहता येईल. विद्यार्थी मित्र हो, थोडक्यात आपल्याला या येणाऱ्या ज्या नवीन सिलेबसमध्ये पहिली एक्झाम होणार आहे, या एक्झाममध्ये जर प्रॉपर पद्धतीनं पेपर सॉल्व करायचा असेल तर या ॲक्टिव्हिटी शीटमध्ये कोणता प्रश्न कोणत्या ठिकाणी आहे आणि त्याचं उत्तर काय लिहावं लागणार आहे याची पूर्वतयारी करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. Student, I hope you like this video. Please give this video a thumbs up and do share it with your friends. Please don't forget to subscribe and click on the bell button to get all the information. विद्यार्थी मित्र हो, या व्हिडिओमध्ये जे आय बटनवरती येईल, या आय बटनमध्ये आत्तापर्यंत आपले 12वीचे एकूण 70 ते 80 व्हिडिओ झालेले आहेत. हे व्हिडिओचे लिंकसुद्धा आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे, त्यासुद्धा आपण बघू शकता. आणि ज्या विद्यार्थी मित्रांनी आपला चॅनल अजून सबस्क्राईब केलेला नाही आहे, त्यांनी प्लीज हा चॅनल सबस्क्राईब करायचा आहे आणि शक्य होईल तेवढा शेअर करायचा आहे. सो टिल देन, कीप वॉचिंग, कीप शेअरिंग इंग्लिश विथ शिरगावे सर. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. Once again, please like, share and subscribe.